राहता शहरातील राबिया नगर येथे नगरसेवक सलीम शेख आणि मित्रमंडळाच्या वतीनं शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी युवक काँग्रेसचे डॉ सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नवीन पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या प्रभागात सर्व धर्म समभावाचं दर्शन या निमित्तानं पाहावयास मिळालं. अनेक मुस्लिम तरुणांनी सहभाग घेत शिवजयंती उत्सव मनोभावाने साजरा केला. विशेष म्हणजे राजकारण बाजूला ठेवत राहता शहरातील राजकीय धुरंधरांनी नगरसेवक सलीम शेख यांच्या ह्या उपक्रमाचं कौतुक केलं. माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक राजेंद्र पिपाडा, निवृत्ती गाडेकर, सागर लुटे, भागवत लांडगे, बाळासाहेब गिधाड, दीपक सोळंकी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत नेहमी सर्व धर्म समभाव हे तत्व पाळण्यात आलेलं होतं. अशातच राहतासारख्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून तरुणांचे आयडॉल म्हणून ओळख असलेले सुजयदादा विखे पाटील आलेले आहेत. त्यांनाच आपण याविषयी विचारूया. दादा, आज या ठिकाणी खरं तर गौरव वाटेल असं मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आलेले आहात, कशा भावना व्यक्त करता? अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या मतदारसंघामध्ये खासदार साहेब असतील, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सातत्याने सर्व धर्म समभाव या वातावरणामध्ये आपण आपला मतदारसंघ एक कुटुंब म्हणून सांभाळतो आणि त्याचाच आदर्श घेत आमचे राहत्याचे नगरचे सगळे आमचे मुस्लिम बांधव, आमचे नगरसेवक सलीमबाई यांनी एक सर्व धर्म समभाव या उद्देशाने शिवजयंतीचं आयोजन या ठिकाणी केलं. मी सर्वात प्रथम त्या सर्व आमचे मुस्लिम बांधवांच्या मनापासून आभार मानतो की एक वेगळं आदर्श त्यांनी या नगर जिल्ह्याला किंवा किंबहुना महाराष्ट्राला दाखवण्याचा एक प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये प्रत्येक सण तो कुठल्याही समाजाचा असू तो समाजापुरतं मर्यादित न ठेवता एक समाजकारणाचा दृष्टिकोन ठेवून साजरा केला गेला पाहिजे असं माझी वैयक्तिक संकल्पना आहे. युवकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की शिवजयंतीच्या निमित्ताने मोठ्या मोटरसायकल रॅल्या निघतात किंवा मिरवणुकी निघतात, पण त्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे त्याचं अवलोकन कुठंतरी युवकांनी केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते त्यांनी करावं एवढीच त्यांना विनंती करतो. आणि आपल्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने सर्व राहत्या तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आमच्या सर्व बांधवांना, भगिनींना, सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सलीमबाई शाह आणि त्यांचे सोबत असलेले सर्व सर्व धर्मीय लोक, मुस्लिम असतील, मराठा असतील किंवा इतर समाजाच्या सर्व लोकांनी एक अनोखा असा उपक्रम राहता शहरामध्ये प्रथमच चालू केलेला आहे आणि या निमित्ताने राहत्यामध्ये एक नवीन अशा विचाराची अंमलबजावणी आज शिवजयंतीनिमित्त राहता शहरामध्ये सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे. आज हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सलीमबाई शाह आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळांचे व राबिया नगरवासियांचे हार्दिक आभार मानतो. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहताचे नागरिक आणि या राहता परिसरातले सर्व जातीय लोकांचे कार्यकर्ते, नगरसेवक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे. आज या ठिकाणी सलीमबाई नगरसेवक यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देऊन स्वतः भगवा फेटा आपल्या डोक्याला बांधून जनतेला शांतता आणि आम्ही एक आहोत असं आवाहन केलेलं आहे. या ठिकाणचे नागरिक अतिशय चांगले आहेत, कायदा व सुव्यवस्थेला नेहमी मला मदत करतात, त्यामुळे गुन्हेगारीला मी इथं कंट्रोल करू शकलो. आणि या ठिकाणी सुजयदादा पण आलेले आहेत, त्यांचं पण ह्या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगला संदेश आहे, गुन्हेगारीला सहकार्य करत नाही, त्याच्यामुळे कायद्याने स्वस्थता टिकू शकलो. आज शिवजयंतीनिमित्त सर्व राहतावाशांना माझ्यातर्फे आणि पोलीस स्टेशनतर्फे शुभेच्छा देतो. आमचे नगर परिषदेचे नगरसेवक सलीमबाई शाह यांनी या ठिकाणी एक उत्स्फूर्तपणे अतिशय चांगला असा उपक्रम, शिवाजी महाराज मुळातच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते आणि त्यामुळं त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे की सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून शिवजयंती साजरी करायची असा एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचं मी या
ठिकाणी अभिनंदन करतो आणि आजच्या या शिवजयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीनं सर्व राहतावासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आज सलीमबाई शाह मित्रमंडळ की तरफ से सर्व धर्म संभाव जो शिव जयंती का प्रोग्राम यहाँ पर मनाया गया, जिसमें प्रमुख उपस्थिति माननीय सुजय दादा विखे पाटिल, कैलाश बापू सदाफल, राहता के पीआई पवार साहब, ये सब लोग यहाँ पर उत्फुर्त बने जो तो यहाँ पर हाजिरी लगाई लोगों ने. ऐसे प्रोग्राम बार बार हो इसके हम लिए कोशिश कर रहे हैं कि जिससे जातीय सलोह का निर्माण रहे, जिसमें सब लोगों का साथ मिल रहा है, तो ये एक अच्छी शुरुआत है राहता शहर के अतबार से. तो सलीम भाई यांनी पुढे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करणं ही म्हणजे खरोखर कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करीत होते. मुस्लिम समाजाचे लोकही त्यांच्या खांद्याला खांदे लावून त्या ठिकाणी काम करत होते. म्हणून या अशा गोष्टींमुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये जो तणाव असतो तो तणाव दूर होतो आणि अत्यंत सौहार्दाचं असं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी नगरसेवक सलीमबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी जी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. सलीमबाईंनी या राहत्या शहराला हे जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पूजन केलं आहे, एक आगळी वेगळी दिशा या राहत्या शहराला देण्याचं काम त्यांनी केलं आहे व त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे. मी खरंच मनापासून त्यांच्या सहकार्यांचे व त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आज जर परिस्थिती बघितली तर हा सर्वधर्मीय समभाव हा कुचित ठिकाणी आपल्याला बघायस मिळतो. आणि जसं म्हटलं जातं, मुस्लिम असेल, दलित असेल, हिंदू असेल, या असे वेगवेगळ्या पायंड्यांनी या शिवजयंती साजरी करीत असतात. पण आमच्या नगरपालिकेचे आमचे सहकारी सलीमबाईंनी हे सर्व एकत्रित आणून शिवजयंती या ठिकाणी साजरी केली त्याबद्दल खरंच मनालाही बरं वाटलं. सर्व शिवसैनिकांना शिवजयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. माझ्या भीम शक्तियोग मंडळातर्फे व नगरपालिकेतर्फे, शिर्डी नगरपालिकेतर्फे सर्व शिवसैनिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. जे शिवजयंतीचा उत्सव जो मोठ्या प्रमाणात होत आहे तो एकदम आकर्षक रोषणाई या उद्देशाने होत आहे. आणि जो सलीमबाईंनी नवीन सर्वधर्म समभाव या उद्देशाने जी शिवजयंती साजरी केली त्याबद्दल मी सलीमबाई यांना शुभेच्छा देतो आणि सर्व राहतावासियांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. शिवजयंतीनिमित्त आज शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आम्ही सर्व धर्म समभाव ही जयंती साजरी केलेली आहे आणि आमच्या वार्डामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आणि सगळे एकोपाने राहतात. म्हणून आज शिवजयंतीनिमित्त पानपोईचं नियोजन केलेलं आहे आणि शिवजयंतीला भरपूर मान्यवर राजकारणाचा विषय न घेता जेवढे बी मान्यवर आहे ते आलेले होते आणि सर्व पक्षीय नेते पण आलेले होते. आणि ही शिवजयंती आम्ही अशीच दरवर्षी करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे बी राजकारणाचे लोक आहे का त्यांना असा विरोध किंवा समाजाविषयी त्यांच्या मनात जो कट किंवा त्यांना जो राग रोष असतो हा सगळ्यांनी समभावाने राहण्यासाठी आणि एकोपणे राहण्यासाठी ही शिवजयंती आम्ही केली आहे आणि ही शिवजयंती आम्ही दरवर्षी अशीच करत राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुश्ताक शेख, राजेंद्र वाघमारे, संजय वाघमारे, आसिफ शेख, तस्लीम शेख, जावेद शेख, शौकत सय्यद, खलील शेख आदींनी विशेष प्रयत्न केले.